ये समोर दिसतंय ना? हा हा ऐकम, हा आपण आलो वास्को प्लाझा, हा समोरचा, हा हे रशिया वगैरे, इथून आपण एंट्री मारली आणि आपला इंडिया बघायचा आहे. इंडियाचा नंबर आहे इंडिया 82B3. 82B3 82 हा इंडिया 82 आपला नंबर. भारत, इस्रायल, जर्मनी असा नंबर आहे. आपलं इकडे जायचं आता, इंडियाला जाऊत. सस्टेनेबिलिटी डिस्ट्रिक्ट, अपॉर्च्युनिटी डिस्ट्रिक्ट, मोबिलिटी डिस्ट्रिक्ट असे असे नाव आहेत. आपलं इकडे इंडियासाठी आहे सरळ. मास्क आराय पाहिजे रे, मास्क हारलं तर मजा आहे. मास्क हारलं अलाउड नाही. अल वासल प्लाझा सरळ चालत आहेत आपल्याला. समोर आहे जर्मनी कॅम्पस, तजिकिस्तान, सेंट्रल एशियन कंट्री, अँड देन या साईडला आहे भारत. तर आपल्याला जायचं आहे या साईडला. जर्मन कॅम्पसला पण लाईन लागलेली आहे मानण्याची. जर्मनमध्ये टेक्नॉलॉजी आहे काय ना काय. जिथं देशात काय ना काय बनवलं आहे ना आतमध्ये, तिथं लाईन गर्दी असतं. ही जर्मनीची लाईन किती मोठी बघा. ही लोक सर्व जर्मनी जर्मनी जर्मनी, इथनं एंट्री भेटते. तो विषय आहे गहन जर्मनी जायचा म्हणजे. मी दोन वेळ येऊन गेलो पण जर्मनी वगैरे काय जाय भेटला नाही म्हणा, कारण का गर्दी जाम असते मोठ्या मोठ्या ठिकाणी. मास्क घाला नाही तर फाईन आहे. आता भारतात एक वेळा आतमध्ये जाय भेटला म्हणा बाबा एकदा. समोर आहे सौदी पॅवेलियन, तो पण लई भारी आहे. कारण का त्याही वेगळीच बिल्डिंग केलेली आहे, तिरकी. आणि ह्या साईडला इंडिया, इंडियाचा पॅवेलियन, सौदी पॅवेलियन एक नंबर आहे. तो पण तिथं बघायसारखं आहे. जर्मन जर्मन कॅम्पस फुल लाईन. आणि पुढे गेलं भारत, तिथं आहे इटली. समोर दिसत आहे ते इटली आहे, इटलीचा पॅवेलियन. इटलीच्या पॅवेलियनला एवढी गर्दी नाही, कमी लोक आहेत इटलीमध्ये, थोडीच लोक आहेत. इटलीला आपण जाऊ नये हरकत नाही म्हणा वाटतं. आणि इटलीला पण लाईन लागली यार. इटलीची पण मोठी लाईन आहे. इथनं इटलीची लाईन तिथपर्यंत गेलेली आहे. त्याच्यामुळे इटलीला पण गेलो तरी लाईन आहेच, कुठं जाव तिथं लाईन आहे. तर भारताचा खरा मित्र आहे तो इस्रायल. इस्रायल इस्रायल इंडिया, भारत आणि इस्रायल सोबत सोबत. हा इस्रायलचा पॅवेलियन, इंडियाचा पॅवेलियन बघू चला आज. इंडियाची गर्दी ही आहे. समोर येते जपान. भारताचा तो जपान पण आपल्या साईडलाच आहे. आझादी का अमृत महोत्सव, अपॉर्च्युनिटी ओपनिंग ग्रोथ. भारत लाव लाईन लावा, इंडियात जायच. इंडिया पॅवेलियनमध्ये एंट्री.
झिरोचा एंट्री प्राउड फीलिंग एकदम. आणि आता नेक्स्ट सेक्शन आहे तो योगा. इसरो प्राउड फील झाल्यानंतर पुढे यायचा आपला योगामध्ये. योगा आल्यानंतर आपल्याला आलं आहे आपण हर्ब्स आयुर्वेदिक, काय बोलतात त्याला, आयुर्वेदिक हर्ब्स. म्हणजे हा होता ग्राउंड फ्लोअर. आता वरती जायचं आपल्याला. ग्राउंड फ्लोअर बघून झाल्यानंतर पुढे असणार आहे ते मंदिर, चॅरिस्मॅटिक इंडिया. असे तीन फ्लोअर आहेत, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड, थर्ड, 1+3. या फर्स्ट फ्लोअरमध्ये लई भारी एकदम टेम्पल ठेवलेत ना, एकच नंबर. राईट जायचं आपल्याला. आणि एवढे मोठे LED लावलेत ना, शपथ. LED मोठ्या मोठ्या LED लावलेत. वा, कुठे आलं नाही, कुठे राजवाड्यात झालंय. काशी विश्वनाथ टेम्पल. राणी की वाव एकदम म्युझिक भारी. किती मोठे LED लावलेत, शपथ. टेम्पलच टेम्पल, काय पाहिजे तुम्हाला अजून. सन टेम्पल कोणार्क आहे. सन टेम्पल गंगा आरती जबरदस्त. एवढे मोठे TV आहेत ना, आपला फ्लोअर आहे ना घराचा तेवढा तेवढा आहे. दिवाळी, दिवाळी सेलिब्रेटिंग. हा यार एकदम फिलिंग वेगळीच आहे इथं आल्यावर. सध्याचा काशी विश्वनाथ टेम्पल रिनोव्हेशन केलेला आहे त्यांना. ताजमहाल आलेला आहे. एक्सपो 2020 इंडिया पॅवेलियन, काशी विश्वनाथ टेम्पल अँड मोठे मोठे TV. ब्यूटिफुल एकदम सुंदर. किती भारी वाटतं बघायला.
पाहिलं एकदम जाम भारी, म्हणजे जाम भारी वाटत आहे पैसा वसूल. परत एकदा हम्पी. चारे साईडला भारताचा कल्चर, संस्कृती जबरदस्त. जावंशीच वाटणार नाही, कारण एक गेला की एक गेला की एक व्हिडिओ येते. राजस्थान परत आला, गुजरात आला. गुजरात ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या ठिकाणी. इथं काही आपल्याला सामान्य माणसाला एवढा काय वाखारी वाटणार नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, इंडिया 75, आझादी का अमृत महोत्सव, G20 जी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, आणि मेक इन इंडियाचा हा सिंह आहे ना, तो फिरता सिंह. हे सर्व काय काय आपण बनवतो ते दाखवलं त्यांनी. हे भारताच्या UAE 3.5 million इंडियन. आता लास्ट फ्लोअर चाललेला आहे. भारताची प्रगती कशी होत चाललेली आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे पूर्ण तुम्हाला. एकदम प्राऊड फील होईल असं काम आहे. सगळ्याच बाबतीत भारत पुढे चाललेला आहे आता. तर हा होता थर्ड फ्लोअर बघून झालेला आहे. थर्ड फ्लोअर बघून झाला तर खाली उतरायचा आहे. बस जसा चढलो तसा खाली यायचा आहे आपल्याला. कॅथेड्रल गोवा इंडिया, हां ही फेमस गोव्याची चर्च, लय जुनी. लाल किल्ला, हो
भव्य दिव्य असं राम मंदिर सर। हे होते इनक्रेडिबल इंडिया तर हे होतं इंडिया पॅव्हिलियन एक्सपो मधला एकदम जबरदस्त असा बनवलेला एंट्री झालेला आपला बघा भेटला तो इस्रो भारताचा प्राऊड नंतर योगा नंतर भारताचे कल्चरल टेम्पल्स जुने काळातील एक ठेवा आणि जपानला जायला लागेल मला वाटतं युनिकॉर्न भारताचा दर्शन झालेलं आहे परत एकदा दुसऱ्या वेळी मास्क घाला आणि जपानमध्ये जायला भेटलं नाही कारण का हाय लाईट जपान न गेल्यामुळे आता पुढे जाऊ अमेरिकेत पण मरणाची गर्दी स्पेस एक्सचा रॉकेट लावलेला आहे तिकडं तो बघा फाल्कन 9 कझाकिस्तान ऑइल रिच सेंट्रल एशियन देश मस्त पॅव्हिलियन बनवलेला आहे ही होय अमेरिकेचा पॅव्हिलियन इथं पण लई लाईन आहे पुढे आहे तर सौदी अरेबिया आणि इमिरेट्स Please wear a mask at all times. Maintain social distancing. Mask gala bolta all time. And sanitize your hands. Summer at the Emirates. Saudi Arabia cha pavilion to aahe. Ekdam advi building. 30 degree. इंडिया पॅव्हिलियन बघितल्यानंतर कुठेही गेलो नाही सर्विक लागले लाईन त्याच्यामुळे जायला काय भेटला नाही जाऊ तिथं बुकिंग पाहिजे प्री बुकिंग पाहिजे नाहीतर उपयोगच नाही काय त्याच्यामुळे आता मोबिलिटी पार्किंगमधून घरी जाऊया टाईम झाला आहे जाम